नमस्कार, मी अजय शेरकर, झुंजार नेता, लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला पाहूया बातम्या एक्सप्रेस. सोन्याच्या किमतीनं गाठला 50,000 रुपयाचा नवीन उच्चांक. मराठा क्रांती मोर्चातर्फे आता आत्मबलिदान आंदोलनाची घोषणा. उदयनराजे भोसलेंनी शपथ घेतल्यानंतर दिली घोषणा, नायडूंनी दिली समज. शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी पहिल्यांदाच राज्यसभेत. पहिल्यांदाच खासदार होऊन शपथविधीमध्ये सहभागी होऊ शकल्या नाही फौजिया खान. आई वडिलांना भेटण्यासाठी लातूरकडे जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा हिंगोलीत अपघाती मृत्यू. मटण हातातून निसटल्यामुळे वडील रागवल्यानं 10 वर्षाच्या मुलानं केली आत्महत्या. मुंबईच्या नालासोपारा भागात रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा उद्रेक. प्रभास सोबतच्या चित्रपटासाठी दीपिका पदुकोणला मिळाले 20 कोटीचे मानधन. 72 तासामध्ये दूतावतास बंद करून चालते व्हा अमेरिकेचे चीनला फरमान. विकास दुबेसारखं एन्काउंटर होऊन देऊ नका सर्वोच्च न्यायालय. 64 वर्षात पहिल्यांदाच नोबेल पुरस्कार सोहळा रद्द. स्वाराती रुग्णालयात महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह. बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार उद्या फेसबुक लाईव्ह येणार. सासरच्या छळाला कंटाळून चकलंब्यात विवाहितेची आत्महत्या. आणि आता बातम्या विस्तारानं बीड जिल्ह्याच्या. बीड जिल्ह्यात दिवसांना दिवस कोरोनाचे पेशंट वाढत आहेत आणि याच अनुषंगानं शासन प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरातील विविध भागामध्ये कंटेनमेंट झोन घोषित करत आहे. दरम्यान काच सापडलेल्या या रुग्णांमध्ये बीडमध्ये कटकटपुरा येथील अंकुश रामराव नाईकवाडे यांचे घर ते लक्ष्मीबाई श्रीरंग लोखंडे यांच्या घरापर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. अजिजपुरा खंदक येथील हमसफर किराणा चौक ते कटपीस सेंटरपर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. कारंजा खंदक येथील हमेरा सूट मटेरियल ते हमेद जेन्ट्स पार्लरचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसंच याबरोबर हत्तीखाना येथील अभय कालिदास देशमुख यांचे घर ते काजी इसुफ जहागीरदार यांच्या घरापर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. काळे गल्ली येथील राजेश यादव यांचे घर ते संजय यादव यांच्या घरापर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. हफीज गल्ली येथील इम्रान खान मोहम्मद खान यांचे घर ते शेख फिरोज शेख महबूब यांच्या घरापर्यंतचा परिसराचा समावेश आहे. लोहार गल्ली येथील सय्यद शफीक सय्यद अशफिया ते लोहार गल्ली मजिदपर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच कोरडे गणपती मंदिर काळे गल्ली येथील देवीदास देशमुख यांच्या घरापासून ते गायत्री गजानन बेहरे यांच्या घरापर्यंतचा मंदिराच्या आतील 13 घरे हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वरील सर्व या ठिकाणी अनिश्चित कालावधीसाठी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला असून वरील तिन्ही ठिकाणच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचबरोबर बीड शहरातील राजुरी वेस ते कोतवाल वेसीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बरेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे 10 जुलैपासून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करण्यात आली होती. दिवसेंदिवस बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला असून आज पुन्हा 44 पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. यामध्ये बीड शहरात तब्बल 23 रुग्ण आढळून आल्यानं नागरिकांची झोपच उडाली आहे. शिरूर 2, गेवराई 8, केज 3, परळी 5, अंबेजोगाई 1, पाटोदा 1 आणि माजलगावमधील 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान गेवराईमध्ये आज 2 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये गजानन नगर भागात राहणारी 1 वृद्ध महिला आणि बागपिंपळगाव येथील 70 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. सदरील वृद्धाचा संशयित म्हणून स्वॅब घेण्यात आला होता. काल रात्री ते मरण पावले. त्यांच्या अंत्यविधीला सुद्धा 100,000,000 उपस्थिती होती, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोना वैश्विक महामारीच्या झळा सर्व स्तरात बसत आहेत. या संकटाचा सामना यंदाच्या गणेश उत्सवाला सुद्धा करावा लागणार आहे. हर्ष उल्हासात पार पडणाऱ्या या उत्सवावर यंदा मात्र कोरोनाचं विरजण आहे. बीड स्थित बहिरवाडी येथील विशाल आर्ट्सचे कलाकार बाबू वामन काळे यांनी आज आमच्याशी सांगितले की श्रींच्या मूर्तीस नाशिक, पुणे, जालना, औरंगाबाद, पुणे आणि दूरदूरवरून मागणी असते, पण जिल्हाबंदी, लॉकडाऊन, अँडलॉक, आर्थिक संकटात सापडलेला कलाकार मात्र कोंडीत सापडला आहे. परंतु स्टॉलची परवानगी नाही मिळाली तर आर्थिक फटका बसणार आहे, असंही त्यांनी झुंजार नेता लाईव्हशी बोलताना सांगितलं. बापू वामन काळे, अयोध्यानगर येथून रहिवासी असून मी, माझा गणपतीचा मोठाही कारखाना आहे. एकही व्यापारी आतापर्यंत आलेला नाही आणि त्याच्यामुळं आमची इथं आर्थिक भरपूर नुकसान झालेलं आहे. 20 ते 25 लाखाचं नुकसान होणार आहे.
नाही जर आले तर साहेबांनी जर आम्हाला स्टॉल लावण्याकरता जर परमिशन नाही दिलं तर आणखी पुन्हा जास्त नुकसान होणार आहे. 5,000 आता आमच्या सध्या 5,000 मूर्त्या आहेत कलर करून तयार झालेल्या आहेत, तरी आणखी एकही व्यापारी आलेला नाही. विकल्या गेला तर आमचे कलाकार लोक आहेत मजूर ह्यांना उपासमारीची वेळ येणार आहे. गुंगा नेता लाईव्ह चॅनलशी दीपक जाधव आणि याच बातमीबरोबर घेऊया एक क्षणभर विश्रांती, पाहूया एक जाहिरात संदेश. सौंदर्य विश्वातील विश्वसनीय नाव धनश्री ब्युटी पार्लर बीड. एक वेळ अवश्य भेट द्या. सर्व प्रकारचे मेकअप, लहान मुलींचा हेअर कट, लग्न समारंभ, स्नेहसंमेलन ऑर्डर. संपर्क धनश्री ब्युटी पार्लर बीड 94216952. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. बीड शहरातील खासबाग आळत मार्केट प्रकरणात न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी शेतकरी व्यापारी यांना त्रास दिल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणात आता मुख्याधिकाऱ्याविरुद्ध उच्च न्यायालयात जाणार असल्याचे महात्मा फुले भाजीपाला तसेच फळ ठोक विक्रेता दलाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष जुबेर बागवार यांनी सांगितले. दरम्यान न्यायालयाच्या निर्णयानुसार लवकरच आळत मार्केट पुन्हा सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा परिसर आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणाऱ्या महिलेची चौथ्या दिवशी मृत्यूशी झुंज संपली. या घटनेतील महिला सैफियाच्या मंगळवारी रात्री मृत्यू झाला तर तिची मुलगी गुडिया हिची प्रकृती अजूनही नाजूक आहे. सैफिया आणि तिची मुलगी गुडिया यांनी 17 जुलै रोजी स्वतःला पेटवून घेतले होते. यात सैफिया 80% तर गुडिया 20% भाजली होती. या दोघींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजस्थानात मागील आठवड्यापासून राजकीय नाट्य सुरू असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारसमोरील संकट अजूनही कायम आहे. आमदार घोडेबाजार प्रकरणापासून काँग्रेसपासून लांब गेलेले सचिन पायलट यांच्या गटानं विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या नोटीसला उच्च न्यायालयात आव्हान दिलं. त्यावर उच्च न्यायालयानं निर्णय दिल्यानंतर हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. विधानसभा अध्यक्ष सी पी जोशी यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. अयोध्या येथील प्रभू रामचंद्र मंदिराच्या निर्माणाचं भूमिपूजन 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या निमित्तानं संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण असताना या विषयात शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळं वाद निर्माण झाला आहे. समस्त रामभक्तांच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप भाजपानं केला आहे. यामुळं शरद पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या मुंबईतील घराच्या पत्त्यावर राज्यभरातून 10 लाख पोस्टकार्ड जय श्रीराम लिहून पाठविली जाणार आहेत. भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी या अभियानाची घोषणा करत पनवेल येथील पोस्ट ऑफिसमधून पोस्टकार्ड शरद पवार यांना धाडण्यात आली. सीबीआयकडे तपास गेला म्हणजे तो अधिक निपक्षतेने होणार हा एकेकालचा विश्वास, पण सध्या सीबीआयच्या या इमेजला तडे जाताना दिसत आहेत. त्यामुळे एकापाठोपाठ एक राज्य आता सीबीआयला परवानगीशिवाय राज्यात पाऊल ठेवायला मनाई करतायत. ताजं उदाहरण आहे राजस्थान. परवानगीशिवाय येऊ नये हा बोर्ड सध्या देशातील अनेक राज्यांनी सीबीआयसाठी लावायला सुरुवात केली आहे. या मालिकेत भर पडली आहे ती राजस्थानची. राजस्थानच्या सत्ता संघर्षाला उधाण आलं असतानाच या महत्त्वाच्या निर्णयात अशोक गेहलोतांनी घेतला आहे. सीबीआयला राज्याशी निगडीत एखाद्या प्रकरणावर तपास करायचा असेल तर आधी राज्याची संमती आवश्यक असणार आहे. कोरोना विषाणूचा धसका घेतलेल्या लाखो मुंबईकरांना कोरोनाहून बराही झाला आहे आणि मुंबईकरांना कळलंही नाही. मुंबईत एका खाजगी लॅबनं कोरोनाबाबतची धक्कादायक माहिती दिली आहे. एका खाजगी थायरोस्केअर लॅबबरोबर एका संस्थेनं मुंबईतील काही विभागामध्ये कोरोना संदर्भात 10,000 लोकांचे रक्ताचे नमुने घेतले आहेत. मात्र त्यांचे संख्यात्मक विश्लेषण येत्या 2 दिवसात स्पष्ट होणार आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया काही ताज्या आणि नव्या घडामोडीसह. तोपर्यंत घरातच रहा, सुरक्षित रहा आणि कोरोनाचा संसर्ग टाळा. नमस्कार.